नमस्कार मित्रमैत्रिणींनो जेव्हा नाती फक्त वेदना देतात आणि अडचणीत आणतात आयुष्यातील अडचणीचा काळ हा सगळ्यांचा मोठा जादूगार आहे वेळ खराब असली की लोकांचे खरे चेहरे आपल्याला समजतात त्यांच्या तोंडावरचा चांगूलपणाचा पडदा बाजूला होतो आयुष्य जगताना या दोन प्रकारच्या लोकांपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे एक म्हणजे बिझी लोक जे लोक कायम कामामध्ये असतात आणि दुसरी म्हणजे घमेंडी या लोकांना कोणाशी काही घेणं देणं नसतं बिझी लोक त्यांच्या मूडनुसार समोरच्या बरोबर बोलतात आणि घमेंडी लोक त्यांचा काही स्वार्थ असेल तेव्हाच बोलतात माणसाचा स्वभाव असा असतो की तुम्ही नेहमीच त्याला कितीही मदत केली तरी तुम्हाला त्याला एकदा मदत करायला जमले नाही तरी तो लगेच लक्षात ठेवतो आणि नातं तोडायला निघतो तुम्ही प्रत्येक वेळी म्हणता समोरच्याने मला धोका दिला समोरचा मला फसवतो खरं पाहिलं तर माणूस माणसाला धोका देत नाही तो समोरच्या व्यक्तीकडून ज्या अशा अपेक्षा ठेवतो त्या पूर्ण झाल्या नाही की त्याला वाटतं समोरच्याने मला धोका दिला आयुष्यामध्ये कोणालाही त्रास देताना समोरच्याला कमी लेखताना दहा वेळा विचार करा कारण त्रास देताना तर खूप मज्जा वाटते नशीब पालटले तर आपल्याला जेव्हा तो त्रास होतो तेव्हा मात्र खूप रडू येतं आयुष्यामध्ये कोणताही माणूस स्वतःला असंच नाही बदलवत त्याच्या आयुष्यामध्ये काही घटना घडतात त्यामुळे त्याला स्वतःमध्ये बदल करावा लागतो कोणत्याही व्यक्तीला हा धोका दिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप हुशार आहात कसं समोरच्याला फसवलं पण तुम्ही हा विचार करत नाही की त्याला तुमच्यावर किती भरोसा होता तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी येतात समस्या उभ्या राहतात त्यांना कोणता आकार नसतो पण तुम्ही स्वतःच्याच मानाने अडचण किती मोठी आणि अडचण किती छोटी आहे हे ठरवत बसता कोणाच्याही समोर लाचाल झाल्यासारखे वागल्यामुळे सतत छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोकांच्या हातापाया पडत असल्यामुळे कोणी तुम्हाला इज्जतही देणार नाही आणि प्रेमही नाही तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जपला तर तेच लोक तुमच्याकडे स्वतःहून येतील हे मात्र कधी विसरू नका आयुष्यामध्ये आपल्या पुढे कुणी गेलं हे पाहत बसण्यापेक्षा आपल्याला प्रगती करून पुढे कसं जाता येईल यावर लक्ष केंद्रित करा ही दुनिया खूप स्वार्थी लोकांची आहे जेव्हा तुम्हाला कोणी आवडतं तेव्हा तुम्ही त्याचे वाईट गुण पाहत नाही आणि कोणी आवडत नसेल तर त्याचे चांगले गुण तुमच्या लक्षातही येत नाहीत तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद